अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला और आगे बढ़ा, यूं आगे बढ़ा बढ़ता ही गया। भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले, बढ़ता ही रहे और फूले फले। नमस्कार, आई मैं अक्का विचार करा पक्का, नी कोरोनाला मारा धक्का। बंधु भगिनींनो, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आपल्याला आवाहन करीत आहे की कोरोनाला हद्दपार करण्याची ही लढाई आपल्या सर्वांना जिंकायची आहे। पण ही लढाई आपल्याला आपल्या घरात राहूनच लढायची आहे। घरी राहा, सुरक्षित राहा, देश हिताच्या ह्या लढ्यात सामील व्हा। लक्षात ठेवा, आपल्याला जीवनावश्यक वस्तू जसा किराणा, भाजीपाला, दूध आणायचं असेल तर बाजारात सर्वांनी गर्दी करू नका, तर घरातल्या कोणीही एकट्याने जा। दुकानात दोन ग्राहकांमध्ये योग्य अंतर ठेवा। दुकानदार छापील किमतीपेक्षा जास्त घेत नाही ना ह्याची खात्री करून घ्या। जास्त घेत आहे असं आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करा। लक्षात असू द्या, कुठलाही किराणा माल केवळ छापील किमतीमध्ये घेणं हा आपला अधिकार आहे। घरात उगाच धान्याची किराण्याची साठवणूक करू नका। बंधू भगिनींनो, लक्षात असू द्या, बाहेरून घरी आल्यावर अंगावर घातलेले सर्व कपडे धुण्यासाठी टाका। येता जाता हात साबणाने स्वच्छ धुवा। बाहेर जाताना नाकतोंड झाकण्यासाठी मास्क अथवा स्वच्छ रुमालाचा वापर करा। लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विकण्यासाठी न्यायचा असेल तर ते तो नेऊ शकतात। त्यांना अडवल्यास, पोलिसांना योग्य माहिती दिल्यास त्यांना बाजारापर्यंत आपला शेतमाल पोहोचवता येईल। लक्षात असू द्या, हा लॉकडाऊन आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे। भारत सरकारच्या या लॉकडाऊनला सहकार्य करा असे आवाहन आम्ही प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारतर्फे आपणास करीत आहोत। हे आपल्या हिताचं आहे। लक्षात असू द्या, शेतीला आवश्यक सामग्रीचे दुकानं सुरू आहेत। शेतात काही काम करायचं असेल तर दोन मजुरांमध्ये योग्य अंतर ठेवून ते आपण करू शकता आणि हे करणं आपल्या हिताचं आहे। व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका। अशा बातम्यांची सरकारी स्तरावर खातरजमा करून घ्या। केवळ सरकारद्वारे प्रसारित बातम्यांवरच विश्वास ठेवा। अरे जान है तो जहान है, और इसी के चलते कोरोना को हराना है। कोरोना कोरोना कोरोना, अगर नहीं चाहते कल चल के रोना, तो एक ही काम करो ना, कुछ दिन सब काम घर से ही करो ना। लक्षात असू द्या, कोरोना श्रीमंत, गरीब, जात पात पंथ काही बघत नाही, म्हणून कुठलेही धार्मिक कार्य हे घरात राहूनच करा। ये ना सोचो कि मंदिर मस्जिद में जाने से मना किया गया है, अरे बल्कि ये सोचो कि हर घर को मंदिर मस्जिद में तब्दील करने को कहा गया है। आओ घरों को साफ करते हैं, कुछ दिन घर में ही पूजा पाठ और नमाज पढ़ते हैं। आओ इस अभियान में अपनी सरकार का अपन साथ दें, भारत को कोरोना से मुक्त करें। कोरोना 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 कोरोना, बस एक ही काम करो ना, कुछ दिन घर में ही रहो ना। प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे जाहीर आवाहन। कोरोना जाईल पळून, तुम्ही घरात राहा बसून। कोरोना जाईल पळून, तुम्ही घरात
चला जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून तुम्ही घरात राहा बसून तुम्ही घरात राहा बसून। नागरिक बंधू आणि भगिनींनो, कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना करीत आहे। यासाठी सध्या संचारबंदी लागू केली आहे। याकरिता आपण शासन आणि प्रशासनाला सहकार्य करा। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही नाही तर कुणाच्या जीवाची खैर नाही नाही। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून तुम्ही घरात राहा बसून तुम्ही घरात राहा बसून। संचारबंदी लागू असताना कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही। कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी व स्वतःच्या आरोग्य हितासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे। दूध भाजीपाला आणि किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत। संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकायचा असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना योग्य ती माहिती देऊन आपला शेतमाल विकावा। त्यांना कोणीही अडवणार नाही। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही नाही तर कुणाच्या जीवाची खैर नाही नाही। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून। दुकानदारांनी MRP पेक्षा जास्त भावाने मालाची विक्री करू नये। दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी दुकानदारांनी चुन्याची मार्किंग करून घ्यावी। या लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आपली शेतीची कामे करू शकतात। फक्त शेतमजुरांनी काम करताना सुरक्षित अंतर बाळगावे। गरज असेल तेव्हाच आणि घरामधील एकाच व्यक्तीने आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे। घराजवळील दुकानामधूनच एक आठवडा पुरेल एवढे साहित्य जमा करावे। खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवा। कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही कुठे जायचं नाही गर्दी करायची नाही नाही तर कुणाच्या जीवाची खैर नाही नाही। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून। बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी। ज्या नागरिकांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असेल त्यांनी स्वतःला 14 दिवस वेगळं ठेवावं। आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी। तोंडावर मास्क बांधावे। हात स्वच्छ धुवावे। वारंवार घराबाहेर पडू नका। आपण घरात थांबलात तरच कोरोना व्हायरसला आळा बसू शकतो। एकमेकांच्या संपर्कात न येणं हाच या कोरोना व्हायरसवरचा एकमेव उपाय आहे। विविधतेतही एकता हा आपला धर्मनिरपेक्ष बंधुभाव साऱ्या जगाला माहीत आहे। ह्या बंधुत्वाच्या भावनेला तडा जाऊ नये म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका। कोरोनाविरुद्धची लढाई सगळे मिळून लढूयात। माझे आरोग्य माझी जबाबदारी। मीच माझ्या आरोग्याचा रक्षक। कोरोना जाईल पळून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाईल पळून
तुम्ही घरात राहा बसून कुठ जायचं नाही गर्दी करायची नाही कुठ जायचं नाही गर्दी करायची नाही नाहीतर कुणाच्या जीवाची खैर नाही। जगभरात पसरलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वतःची काळजी घ्यायला हवी। सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजेसची शहानिशा न करता ते पुढे फॉरवर्ड करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। कोरोनाचे विषाणू जनसंपर्काने वाढत असल्याने शक्यतो जनसंपर्क टाळा। अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका। शिंकताना किंवा खोकताना रुमालचा वापर करा। शक्य झाल्यास मास्कचाही वापर करा। सर्दी, ताप, खोकला किंवा घसा कोरडा पडणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या सरकारी दवाखान्यात जा। वारंवार आपले हात धुवत राहा। कृपया सरकारी आदेशाचे पालन करा। सर्व डॉक्टर्स, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी यांच्या कार्याचा आदर करून कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा। कोरोना जाई पडून तुम्ही घरात राहा बसून कोरोना जाई पडून तुम्ही घरात राहा बसून तुम्ही घरात राहा।